रचना हुआ शंकाकार शंका ननु सदर्शन से लक्ष्यशेषता परम दिवजे लक्षण तर्वदा ननु सदर्शन से लक्ष्य अशेषता लक्षणं किम् अस्ति अपरं तद्वदा धानः तुम्ही ही जी सांगितली सम्य दर्शनाची लक्षणं किती सांगितली त्यांनी पहिले चार सांगितली नंतर आठ सांगितली मग याला सोडून अजून काही सम्य दर्शनाची लक्षणं आहेत का ही शंका करायची शंका आहे एतत् लक्ष्यस्य अशेषता ही सगळी लक्षणं संपूर्णतः एवढीच आहे किम असती अति अपरा काही अजून दुसरेही लक्षणं सम्य दर्शनाचे किंचित तद्वदात लहाना तर ते जे काही दुसरे लक्षण असतील त्याचं कथन आम्हाला सम्य दर्शन लक्षणं शब्दाशयकार्यवाचक सम्यक् दर्शनम् अष्टाङ्गम् सिद्धम् सम्यक् दर्शनाचे आठ अंग तिन्ही जगात प्रसिद्ध लक्षणं पुनः अंगं शब्दाः च एकार्थवाचक त्याला लक्षण म्हणा गुण म्हणा सम्यक् दर्शनाचे अंग म्हणा हे सगळे एकार्थवाचक शब्द असतात निर्विचिकित्सा पाहिजे म्हणून वर्जम शब्द ठेवला विचिकित्सा वर्जम विचिकित्से न रही म्हणजेच निर्विचिकित्सा अंगता यथा दृष्टे हे अमूढता दृष्टीची अमूढता म्हणजेच अमूढ दृष्टी उपगृहण सुस्थितीकरण वात्सल्य यथावनायात प्रभावनाः गुण आगमाला अनुसरून ही आठ देखील सम्यक दर्शनाचे गुण आहे लक्षण आहे निशंकित अंगाचं स्वरूप शंका म्हणा भीती म्हणा भी म्हणा साध्वस म्हणा भय म्हणा हे सगळे एकार्थवाचक शब्द आहे निशंकित अंगाचं दोन स्वरूप असणार आहे एक तर संशय न घेणं आणि दुसरं भीती नसणं जीवनात हे दोन कामं असणार आहे निशंकित अंगाचे ते म्हणतात त्या सम्यक दृष्टीच्या जीवनात कोणत्याही प्रकारचं भय राहतच नाही आणि म्हणून तो निशंकित असतो दुसरा भाग त्यांनी सांगितला की जसं त्याला भीती नाही त्याप्रमाणे त्याच्या जीवनात संशयही असत नाही
भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ती वस्तू व्यवस्था तशीच आहे. अशा प्रकारचा भाव त्याच्या जीवनात नियमाने असणार आहे. शंका आणि संशय या दोन मध्ये अंतर आहे. शंका मध्ये जी शंक धातू आहे धातू एकच आहे, म्हणजे ग्रामॅटिकली असं काही फरक नाही आहे. पण आता करायचं असं तर करू शकतो का? संशयमध्ये हे आहे की नाही अशा प्रकारचं इतर फरक आहे. शंकेमध्ये त्याला ज्ञान आहे पण संशय आहे. संशय आहे आणि शंकेमध्ये त्याला कळालं नाही कळून घ्यायचं आहे, हा फरक असतो. शंका केव्हा येईल की आपल्याला ते तत्व कळालं नाही, तत्व कळालं नाही म्हणून समजून घेण्यासाठी जे प्रश्न उभे राहतील ते शंका झाली. आणि कळालं आहे तरी हे असं आहे का तसं आहे असा संशय नाही, निश्चितपणा असत नाही तो संशय. निष्क्रांतता हा ह्या सगळ्या प्रकारची भीती ज्यातून निघून गेली आहे, अर्थत हा निशंकिता हा तोच वास्तविकरित्या निशंकित अंगानं सजीव नाही. अर्थवशात अत्र सूत्रे शंका न स्यात् मनीषिणा, जे ज्ञानी जीव आहे सम्यक दृष्टी जीव आहे अशा त्या सम्यक दृष्टी जीवांना अर्थवशात पदार्थांचं समीचीन ज्ञान असल्यामुळे सूत्रे शंका नस्या, सूत्रांमध्ये आगमामध्ये त्याला शंका आहे. कधीही निशंकित अंगामध्ये शंका याचा अर्थ संशय अभिप्रेत नाही, नुसती शंका नाही अभिप्रेत. शंका तर मुनींनाही आली ना, शंका जेव्हा आली तेव्हाच मुनींच्या जीवनात आहारक समुद्घात झाला, म्हणून शंकेचा अर्थ इथं हाच अभिप्रेत असणार. जे सूक्ष्म आहे अंतरित आहे दुरार्थ आहे स्युः तदास्तिक्य गोचरा, ते तर आता दिसत नाही, ते ज्ञातही होतं नाही, परंतु आस्तिक्य बुद्धी आहे त्याच्या जीवनात की जे आज सांगितल्या गेलेलं आहे सर्वज्ञाकडून ते नियमाने असलंच पाहिजे, त्याशिवाय ते सांगितल्या गेलं नाही असा प्रकारचा अकाट्य विश्वास त्याच्या जीवनात असल्यामुळे त्याला तरी ह्या तीन गोष्टी ज्ञात होत नाही. कोणत्या? सूक्ष्म पदार्थ ज्ञात होत नाही, म्हणजे कोणते सूक्ष्म पदार्थ आहे परमाणु याचं ज्ञान त्याला होत नाही. अंतरित कालानं जे अंतरित आहेत भूतकालातलं भविष्यकालातलं ज्ञान होणार नाही. आणि दूरवर्ती याचा अर्थ आहे क्षेत्रांतरित, जे क्षेत्रानं दूर आहे अत्यंत त्याचं ज्ञान होणार नाही. परंतु ज्ञान नसलं तरी देखील त्याच्या ज्ञानाची पोस्ट इथपर्यंत पोचली नाही तरी त्याच्या जीवनात आस्तिक्य भाव नियमाने राहणार. तत्र धर्मादय सूक्ष्मा धर्माधिक सूक्ष्म आहे, अमूर्त द्रव्य असल्यामुळे धर्माधिकाचंही ज्ञान होत नाही. अजून कालानवा हा सूक्ष्म, कालाधिक द्रव्य ही सूक्ष्म आहे, अनवा हा परमाणू ही सूक्ष्म आहे. म्हणजे सूक्ष्म पदार्थात तीन गोष्टी बसल्या, धर्म अधर्म आकाश काल द्रव्य कालानु आणि अनु. सूक्ष्मत्व एतेषाम अस्ति लिंगस्य अक्षयही अदर्शना, ही सगळी हे सगळे पदार्थ सूक्ष्म आहे म्हणतात. कारण काय? लिंगस्य अक्षयही अदर्शना,
इंद्रियाच्या द्वारे त्याचं ज्ञान होत नाही आणि म्हणून ही सगळी पदार्थ कशी आहे सूक्ष्म अशा प्रकारची. ज्ञानामुळे ज्ञातच होतो. त्याच लक्षण असं आहे की ज्ञानामुळे तो ज्ञात झाल्याशिवाय राहत असतो. जरी सूक्ष्म असला तरी देखील ज्ञानामुळे तो ज्ञात होतच राहतो. कुणाले एक वैशिष्ट्य आहे ना आत्म्याचं की जे कुणाही जवळ नाही असं चैतन्य ज्ञान त्याच्याजवळ आहे म्हणून तो आपोआपच ओळखला जातो. तो ज्ञात होतोच कोणत्या ना कोणत्या रूपात येईल. तुम्हाला बरोबर ज्ञात होईल जसा आहे तसा ज्ञात होईल. कदाचित चुकीचा ज्ञात होईल पण ज्ञात झाल्याशिवाय सूक्ष्म हे विशेषण झाला ना. परमाणू कालानु देखील परमाणू एवढाच आहे म्हणून तोही सूक्ष्म आहे. कालानु द्रव्ये ही आपल्याला ज्ञात होणार असते. ही द्रव्ये एक प्रदेशी आहे आणि वस्तुत काय ही नाव सांगितली धर्माधिकार आली असती सगळी. हे मूर्त असूनही परमाणू ज्ञात हे दाखवायचे. ही बाकीची चार द्रव्ये तर अमूर्त आहे त्याच्यामुळे ते इंद्रिय गोचर झाले नाही तर प्रश्न नाही उभा राहिला. पण परमाणूमध्ये तर स्पर्श रसगंधवर्ण आहे ना तो इंद्रिय गोचर व्हायला पाहिजे होता तरी पण तोही नाही झाला. अंतरिता यथा दीप म्हणजे नद्या नगाधिपा हा म्हणजे पर्वत. ह्या जे काही जंबुद्वीपा किंवा अलिद्वीपामध्ये असणाऱ्या द्वीप आहे नद्या आहे पर्वत आहे हे सगळे कसे झाले क्षेत्रानं दूरवरती आहे. अत्यंत दूर असं त्यांचं क्षेत्र आहे आणि म्हणून त्याचंही ज्ञान आपल्याला इंद्रियाने होणार नाही. मेरू पर्वत आहे का नाही मानुषोत्तर पर्वत आहे का नाही ही शंका तुम्ही ध्यान म्हणता तुमच्या ज्ञानाचा तो विषय होत नाही. तो आस्तिक्य बुद्धीनंच तुम्हाला मानावा लागला. दूरार्थ हा दूरवर्ती पदार्थ कोणते झाले भाविना हा अतीता हा राम रावण चक्रिना हा पुढे होणारे किंवा होऊन गेलेले राम रावण चक्रवर्ती आदी आपले माता पिता सगळे तर म्हणतात जे कालानं अंतरित आहे ते दूरावर्ती झाले आणि जे क्षेत्रानं अंतरित आहे ते क्षेत्रांतरित. ह्या तीन गोष्टी अशा आहेत की ज्याला आम्ही तर्कानं सिद्ध नाही करू शकत. बाकीच्या गोष्टी जैन तत्वज्ञानात तशा तर्कानं अनुमानानं व्याप्तीनं सिद्ध करून दिल्या तशा ह्या गोष्टी तुम्हाला त्या ज्ञानाच्या द्वारे सिद्ध करता येत नाही. कारण तुमच्या ज्ञानाची पोच या तीनमध्ये नाही. मग ती शुद्ध ज्ञानाची पोच सूक्ष्म अंतरी दूरवर्ती पदार्थाला जाणारी नाही. या तीनच्यावर मिथ्या दृष्टीचा विश्वास असणार नाही. सूक्ष्म अंतरी दूरवर्ती पदार्थावर कुणाचा विश्वास असणार नाही. म्हणतात मिथ्या दृश्या हा एतेषां ज्ञान असंशयम व्हावी नस्यास. जो मिथ्यादृष्टी जीव आहे अशा त्या मिथ्यादृष्टी जीवाला या पदार्थांचं ज्ञान निसंशय कधीही होत नाही. का म्हणतात
संशयादि हेतो हो दुर्मोहस्योदया. संशयाचं कारण कोण आहे? दर्शन मोहनीयाचा उदय. शंकेचं कारण दर्शन मोहनीयाचा उदय नाही, पण संशयाचं कारण मात्र नियमाने दर्शन मोहनीयाचा उदय आहे. न समजल्यामुळे ते समजून घेण्याच्या प्रयासानं ज्या ज्या शंका उभ्या राहतील त्या शंका मिथ्या दृष्टीच्या नाही होणार. त्या मिथ्या दृष्टीलाही असेल, सम्यक दृष्टीलाही असेल, पण संशय जो आहे हे असंच असेल का नसेल, खरं असेल कशावरून, खोटं नसेल कशावरून, असा जो संशय आहे तो मात्र नियमाने मिथ्या दृष्टीलाच. दोन मधलं अंतर महत्वाचं आहे. खरंच काय संशय संशय कधी राहणारच नाही. शंका दोघांनाही राहील, मिथ्या दृष्टीला राहील आणि साक्षिकस्याप्यसंभवा. शंका घेऊ नका, न चा शंक्यम अशा प्रकारची शंका उत्पन्न होऊ देऊ नका. ते परोक्षाः हे जे सूक्ष्म अंतरी पदार्थ आहे हे परोक्ष आहे. सदृष्टे हे कुताः गोचराः, सम्यक दृष्टीच्या जीवनात ते कसे ज्ञात होणार हे पदार्थ. वस्तुत त्याच्या इंद्रियांच्या ज्ञानामध्ये सन्निकर्ष लागत असतो. सन्निकर्ष नसेल तर इंद्रियानं ज्ञान होत नाही. तर म्हणतात ह्या मतिश्रुत ज्ञानाच्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सूक्ष्मांतरी दूरवर्ती परोक्ष आहेत. मग त्या सम्यक दृष्टीला कशा जाणल्या जाते? तही सह सन्निकर्षस्य साक्षिकस्य अपि असंभवा. त्यांच्याबरोबर इंद्रियांचा सन्निकर्ष प्रत्यक्ष होतच नाही, तर ते या पदार्थाला जाणतात असं का? त्यांनी काय म्हटलं? वर ते आपल्याला तीन श्लोक केले की सूक्ष्म अंतरी दूरवर्ती पदार्थावरही त्याची काय राहील? आस्तिक्य बुद्धी असल्यामुळे त्याला त्यातही संशय असणार नाही. त्याच्यावरही त्याला शंका आली की ते तर परोक्ष ज्ञान आहे, मग त्या परोक्ष ज्ञानानं या वस्तूंचं ज्ञान कसं शक्य आहे? अस्ति तत्र अभिसम्यक् माह्यं मतामहः यदस्य जगतो ज्ञानम् अस्त्यास्तिक्य पुरःसरम्. तत्रापि महाता महासम्यक्त महात्म्यम असते. त्याच्या जीवनातलं हे सम्यक्त्वाचं, त्याच्या दृष्टीच्या बदलाचं हे महान असं महात्म्य असणार. यदा अस्य जगता हा ज्ञानम असती अस्तित्व पुरस्सरम, ज्यामुळे जगातल्या सगळ्या पदार्थाबाबत त्याच्या जीवनामध्ये नियमाने आस्तिक्य बुद्धी असलीच पाहिजे. सम्यक दृष्टीचा हा नियम आहे. हा गुणा जेव्हा सांगितला की सम्यक दृष्टीच्या जीवनात प्रशम संवेग अनुकंपा आस्तिक्य असणार आहे, तेव्हा या सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये ह्या प्रकारची आस्तिक्य बुद्धी नियमाने असणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याला या जरी त्याच्या ज्ञानाची पोच नाही तरी देखील त्याला संशय. त्यांनी सांगितलं आहे, जर सर्वज्ञांनी सांगितलं आहे, वितरागाने सांगितलं आहे, तर नियमाने त्यांचं अस्तित्व असलंच पाहिजे हा विश्वास सम्यक दृष्टी. ना संभवमिदं यस्मात् स्वभावो तर्कगोचरा अतिवागतिशयः योगिनां योगशक्तिवत् इदं स्वभावः.
असंभवम न। हा जो वस्तूचा स्वभाव आहे हा स्वभाव असेल की नसेल, संभव असेल की नसेल, हा विकल्प करण्याची गरज नाही म्हणतात। कारण काय, स्वभाव अतर्क गोचर हा स्वभावामध्ये तर्क चालत नाही। अग्नि उष्ण का, याला काय उत्तर आहे तुमच्या? आत्मा न्यायक का, याला काही उत्तर नाही। तर म्हणतात जो जो वस्तूचा स्वभाव असतो तो स्वभाव अतर्क गोचर असतो, तिथं तर्क चालणार नाही। अतिवाग अतिशया हा सर्व योगिनां योग शक्ति, जसं म्हणतात योग शक्तिवत योगिना, योगी जे आहेत, ज्ञानी असणारे, ज्ञानी असणारे असे जे जीव आहेत, योग शक्तिवत त्यांच्या ठिकाणी ध्यानाची जी शक्ती आहे, जे काही सामर्थ्य आहे, त्याप्रमाणे या सम्यक दृष्टीच्या स्वभावाचंही हे असं सामर्थ्य आहे। अतिवा अतिशया हा सर्व, ते वचनाने सांगता येत नाही, संपूर्ण खरं अतिशय तर हे सम्यक दृष्टीच्या जीवनात ही काही वेगळी प्रवृत्ती येते, वेगळी भावना असते, मान्यता असते, हेच खरं सम्यक दर्शनाचं अतिशय आहे म्हणतात। आम्हाला ते लक्षात येत नाही की तोही जर मिथ्या दृष्टीसारखं सगळ्या क्रिया करतो आहे तर त्याला तुम्ही बंध नाही म्हणणार आहात, तो सम्यक दृष्टीचा विषय होते असं म्हणणार आहात। अर्थात वस्तूच्या स्वभावामध्ये तर्क चालणार नाही, तो स्वभाव आत्म्याचा न्यायक हा स्वभाव अतिशयानं युक्त अशा प्रकारचा आहे। कोणत्याही द्रव्यात ज्ञान नाही म्हणून ज्ञान असणं हेच आत्म्याचं अतिशय। परिच्छेदी ज्ञानम असते, सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये अत्यंत सूक्ष्म असणारा, अधिकारी असणाऱ्या अशा आत्म्याचंही ज्ञान असणार आहे। आणि म्हणून सम्यक दृष्टीलाही ज्ञान कोणतं राहील? मतिश्रुतच राहील। पण त्या मतिश्रुत ज्ञानातही एक स्वसंवेदन मतिश्रुत ज्ञानाचा प्रकार आला। म्हणून स्वसंवेदन प्रत्यक्षम, वास्तविक इंद्रियाने होणारं ज्ञान असल्यामुळे ते परोक्ष आहे, पण तरी त्याला प्रत्यक्ष असं म्हटलं जाणार आहे। कुणाला? स्वसंवेदन स्वरूप असणारं मतिश्रुत ज्ञान, वस्तुत श्रुतज्ञानच असते, पण श्रुतज्ञानाचा पूर्ण काळ राहिलच असं नाही, मध्ये मती ज्ञान येऊ शकतं, आणि म्हणून मतिश्रुत ज्ञान म्हटल्या जाईल। ते स्वसंवेदन प्रत्यक्षम, स्वसंवेदनानंच जाणल्या जाणार आहे आणि प्रत्यक्ष आहे, त्या ज्ञानाचं नाव ते ज्ञानही परोक्ष नाही म्हटल्या गेलं। कोणतं ज्ञान? ज्यावेळी मती श्रुत ज्ञान शुद्धात्म्याचं संवेदन करतं, अनुभवन करतं, त्यावेळी ते प्रत्यक्ष झालं। शुद्धम, शुद्ध आहे त्यावेळी ते, आणि सिद्धास्पदोपमं, सिद्ध समान अशा प्रकारचं आहे। सिद्धांच्या ज्ञानात आणि सम्यक दृष्टीच्या ज्ञानात त्यांनी समानता सांगितली। कशी समानता आहे? सिद्धांना तर केवळ ज्ञान आहे, आपल्याला मतिश्रुत ज्ञान आहे, समानता कशी आहे?
त्यांच्याही ठिकाणी जे शुद्धात्म्याचं स्वसंवेदन आहे ते स्वसंवेदन या समयदृष्टी जीवालाही आहे. सगळ्या पदार्थाचं ज्ञान असेल नसेल, परंतु शुद्धात्म्याचं स्वसंवेदन जे सिद्ध भगवंतांना आहे तशाच प्रकारचं, त्यात थोडाही काहीही फरक न होता तशाच प्रकारचं यालाही शुद्धात्म्याचं संवेदन आहे. म्हणजे कशाच्या माध्यमातून समानता दाखवली? ज्ञेयातून. दोघांचाही ज्ञेय कोण झाला? ज्ञानाच्या पर्यायी फरक असेल. जी अनुभवन करणारी पर्याय आहे ती त्यांची केवळ ज्ञानरूप आहे, आमची मती शुद्ध ज्ञानरूप असेल. तो आत्मा आला, तो आत्मा शुद्ध झाला, हा एक भाग झाला. दुसरा भाग काय लक्षात झाला? ज्ञान पर्यायीतही अंतर केलं. सामान्यतः हे मती शुद्ध ज्ञान परोक्ष असूनही शुद्धात्म्याच्या अनुभूतीच्या काली ते प्रत्यक्ष आहे. आणि म्हणून केवळ ज्ञान जसं प्रत्यक्ष आहे तसं हे मती शुद्ध ज्ञानही प्रत्यक्ष आहे. म्हणून त्या ज्ञानात आणि आपल्या ज्ञानात त्यावेळी फरक मती शुद्ध ज्ञानाची पर्याय केवलींच्या ज्ञान पर्यायाला झालं की नाही? केवलींची ज्ञान पर्याय प्रत्यक्ष आहे. आपण केवळ ज्ञानाला कसं मानणार आहोत? प्रत्यक्ष. तसं हे मतीश्रुत ज्ञानाच्या द्वारे जे स्वसंवेदन ज्ञान होणार आहे ते स्वसंवेदन ज्ञानही प्रत्यक्ष तेवढ्या कालापुरत आहे. केवळ ज्ञान स्वभाव तर त्याच्याही ज्ञानात येणार आहे का? नाही. केवळ ज्ञान स्वभाव तर चौथ्या कुणा सांगत जातो तिथं राहील का नाही हा प्रश्नच नाही. तो म्हणून त्यांनी प्रवचन सारमध्ये सांगितलं ना, जो आत्म्याला जाणतो तो सर्वाला जाणतो, जो सर्वाला जाणतो तो आत्म्याला जाणतो. हे नियम दिले प्रवचन सारमध्ये. जो आत्म्याला जाणत नाही तो सर्वाला जाणू शकत नाही, एवढं तर आपल्यालाही बस आहे. हां, पण जो सर्वाला जाणत नाही तोही आत्म्याला जाणत नाही हे म्हटलं. आता हे कसं बसलं? आपण सम्यदृष्टी होत नाही का? याचा आशय काय? की जो सर्वांना जाणत नाही तो आत्म्याला जाणत नाही, याचा आशय काय? त्या सगळ्या वस्तूंचा स्वभाव जो स्वीकारत नाही तेव्हा तो आत्म्याचा स्वीकार करू शकत नाही. ह्या सगळ्या वस्तूंच्या स्वभावाचा स्वीकार जेव्हा त्याच्या जीवनात आहे की या स्वभावापेक्षा माझ्या आत्म्याचा स्वभाव हा काही आगळा वेगळा आहे हे ज्ञान त्याला सर्वांच्या ज्ञानातून होते. आणि म्हणून हा नियम दिला त्यांनी की त्याच्या ज्ञान पर्यायी जेव्हा सर्वांना सगळ्या वस्तू अशाच आहे परोक्ष रीतीनं का होईना तो सगळ्या वस्तूंचं ज्ञान करणार आहे. आगमाला अनुसरून करेल, आपल्या बुद्धीला अनुसरून करेल. प्रत्यक्ष जरी नसलं तरी देखील तो सगळ्याला जाणारा म्हटल्या जाणार. प्रत्येक आत्मा कसा आहे म्हणून आपण पूर्ण ज्ञान स्वभावी आहे. काय म्हणलं मी थोडं लक्ष? प्रत्येक आत्मा हा निगोदी आत्मा ही पूर्ण ज्ञान स्वभावी आहे. याच्यात काय झालं? त्यालाही जाणलं का नाही पूर्ण ज्ञान स्वभावी? जो सर्वाला जाणतो तो आत्म्याला जाणतो, म्हणजे सगळ्या पदार्थात त्याला काय दिसला? आत्म्याचा स्थायी भाव दिसला, तरच आत्म्यामधला स्थायी भाव दिसत. जर त्या सगळ्या वस्तूंचा स्थायी भाव नाही दिसला तर आत्म्यातलाही दिसत नाही. आणि म्हणून
हे वचन त्यांनी तिथं केलेलं आहे. सिद्धास्पदोपमम, मी कसा आहे म्हणता शुद्ध तर आहे, सिद्धास्पदोपमम सिद्ध समानच आहे. सिद्धात आणि माझ्यात काही अंतर राहिलं नाही. कशाच्या दृष्टीनं? नाही तर गोंधळ होणार आहे. सिद्धात आणि माझ्यात काही अंतर राहिलं नाही या वाक्यानं गोंधळ काय? पर्याय स्वभावानं अंतर राहिलं नाही, पर्यायीच अंतर तो दृष्टी. यत्र सर्वे आबाला आत्मनी अनुभूयमाने, अपि सगळ्या बालापासून तर वृद्धांपर्यंत सगळेजण अनुभूयमाने अपि आत्म्याचा अनुभव पण करतात. ते छोट्या बालकापासून तर म्हाताऱ्यापर्यंत आत्म्याचं अनुभवन होते का नाही? सगळ्या बालकापासून तर म्हाताऱ्यापर्यंत मीचा अनुभव आहे. अनुभूती स्वरूप भगवान आत्मा असं असा नाही आला फक्त बालापासून, म्हणजे मिथ्या दृष्टीला येत नाही ना. येऊ द्या ना. काय येऊ द्या? मिथ्या दृष्टीचा आत्मा मिथ्या दृष्टीच्या ज्ञानामध्ये येतो की नाही? पण तो अशुद्ध येतो ना. अशुद्ध येऊ द्या ना. म्हणूनच मी चा वाच्य तू काय झाला? शुद्ध आत्मा नका घेऊ. शुद्ध आत्मा त्याचा वाच्य नियमाने आहे. मला काय सांगायचं आहे? मी चा वाच्य जेव्हा आम्ही मी हे केलं हा शब्द उच्चारतो, मी हा शब्दच हे सांगतो की तुम्ही तुमच्या आत्म्याचं अनुभवन संवेदन करता आहात. आता तो आत्मा तुमच्या संवेदनात कशा रूपाचा आला तो भाग वेगळा. सम्यक दृष्टीच्या जीवनात वेगळ्या रूपाचा येईल, मिथ्या दृष्टीच्या जीवनात तो वेगळ्या रूपाचा येईल. मी हा सर्वनाम म्हणून नियमाने लक्षात घेण्यासारखा आहे. मी हे सर्वनाम फक्त जीवासाठी आहे. कोणत्याही इतर अजीव द्रव्यासाठी मी सर्वनाम नाही वापरत. म्हणून मी हा फक्त जीवासाठी वापरला जाणारा सर्वनाम असल्यामुळे मीचा वाच्य जीवच राहिला, आत्माच राहिला. आणि म्हणून सगळ्यांच्या अनुभवात हा आत्मा येणार. म्हणून अनुभूयमाने अपि मिथ्या कर्म विपाकाद्वा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, न शरीरीनाम अनुभूती. जे शरीरी आहे, मिथ्या दृष्टी जीव आहे, त्या मिथ्या दृष्टी जीवांना शुद्ध आत्म्याची अनुभूती होत नाही. अनुभव आत्म्याचा अनुभव सर्वांना आहे. थोडं बारकाईने लक्षात घ्या की गुरुजींनी काय सांगितलं की आत्म्याचा अनुभव नाही असा एक निगोदी जीवाला आत्म्याचा अनुभव आहे का नाही? त्यालाही आहे. परंतु शुद्ध आत्म्याचा अनुभव सम्यक दृष्टीलाच होईल, तो मिथ्या दृष्टीला होणार नाही. सम्यक दृष्टे वस्तूमध्ये भेद आहे का नाही? सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टीच्या स्वादात भेद आहे, वस्तू भेद नाही हे सांगतात. आत्मा काय? कोणताही घ्या ना, कोणत्याही द्रव्याचं जो काही त्याला अनुभव होतो आहे त्याच्यात तो काय करतोय? त्याचा स्वाद वेगळ्या रूपाने घेतो. आत्म्याचा स्वाद जडरूपानं घेतो, जडाचा स्वाद ज्ञानरूपानं घेतो आहे. म्हणून सम्यक दृष्टी कुदृष्टीच्या मध्ये स्वाद भेद आलेला आहे. दोघंही जे अनुभवन करत आहे त्या अनुभवनात त्यांचा फरक असणार आहे. न तत्र वास्तव भेदो,
वास्तविक तिथं भेद नाही. वास्तविक भेद नाही म्हणजे वस्तू कशी आहे तशीच आहे. वस्तूमध्ये काही अंतर नाही, याच्या अनुभवात अंतर आलं, त्याच्या ज्ञानात अंतर येतं. सम्यक दृष्टीच्या निमित्त वस्तू सेमनो नतिक्रमा. वस्तूच्या ज्या काही सीमा आहेत त्या वस्तूच्या सीमेचं उल्लंघन हा जीव कधीही करेल ही तुझी शंका सुरू. अत्र तात्पर्यमेवैत सत्त्वैकतत्त्वेभ्यो व्योमः शङ्काया सोपरागोऽस्ति साधुनित्योपजीविनी. या सगळ्या कथनाचा तात्पर्य काय म्हणतात? तत्त्वे अतत्त्वे अपि तत्वामध्ये किंवा अतत्वामध्ये, म्हणजे समीचीन तत्वामध्ये किंवा असमीचीन तत्वामध्ये, यो भ्रमा हा जो काही भ्रम आहे, काय खरे तत्व आहे काय त्या तत्वाचं स्वरूप चुकीचं आहे, हा निर्णय ज्याच्या जीवनात नाही, हा भ्रम ज्याच्या जीवनात आलेला आहे म्हणतात, तो शंकाया सहा अपराध. तो भ्रम म्हणा की शंका म्हणा हा या जीवाचा अपराध आहे. अपराध कोणता आला? शंका संशयाच्या अर्थात पहिलाच नियम आपण पाहिला. इथं शंका शब्द संशय या अर्थाचा आहे. इथे घेतला निशंकित अंगामध्ये संशयाचा अभाव. अभाव म्हणजे निशंकित आहे. शंकेचा अभाव म्हणजे निशंकित नाही. शंका तर सहाव्या पुनस्थानातही आली ना मुलींना. इथे शंका जी आहे तो संशय अर्थाने लागू पडते. मी ते सांगून राहिले ना, गाथेमध्ये शंका संशय संशय या अर्थाने शंका शब्द घ्यायचा आहे. शंकेचे अर्थ दोन जरी होत असले तरी इथं जो नियमाने घ्यायचा आहे तो संशय या अर्थी घ्यायचा आहे. शंका नाही म्हटलं तर तो तर सर्वज्ञ सुन बसेल ना. त्याला तत्वामध्ये शंका येणार नाही असं होईल का? आचार्यांनी स्वतः शंका उभ्या केल्या आणि उत्तर दिले. शंका येणार नाही असं होत नाही. त्यांनाही शंका तर आल्याच असेल का नाही? समजून घेण्यासाठी ज्या शंका आहेत त्या सम्यक दृष्टीलाही असू शकतात. शंका म्हणजे संशय नव्हता. नाही ना, शंका म्हणजे संशय नाही. संशय हा नियमाने मिथ्या. शंका दोघांच्याही नाही. इथे मिथ्या दृष्टीच्या जीवनामध्ये शंका आहे असं निघते इथे या गाथेमध्ये. हो तर शंका आहे तर दोघांनाही शंका राहते तोही अर्थ बसतो. आधी संशय नाही आहे मिथ्या दृष्टीला शंका राहतील का नाही? मिथ्या दृष्टीला संशय राहतो कारण संशय मोहनीच्या उदयाच्या संशय तर आहे पण त्याला काही समजलं नाही म्हणून शंका येणार नाही असं आहे का? त्याला शंका तर येणारच आहे ना मिथ्या. आपल्याला शंका नाही येत का? प्रश्न विचारतो आपण एकमेकांना, शंका येतात पण त्यात संशयच असतो असं नाही. एक महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे, संशय तेव्हा येतो ज्ञान आहे. ज्ञान असून आम्ही निर्णय करू शकत नाही तेव्हा संशय आहे. शंकेमध्ये ज्ञान नाही, ज्ञान मिळवण्यासाठी शंका आहे. हा फरक दोघांचा. उदयामध्ये काय नेमकं संशय येतो का शंका येतो? संशय संशय येतो, शंका येते पण ती शंका मिथ्यात्व जनितच राहील, संशय जनितच राहील. सात मिथ्यो उपजीवी ती नियमाने मिथ्यात्वाच्या सात कहते.